नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या चालू घडामोडीच्या सत्राला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. आणि तसेच जर तुम्हाला करंट अफेअर्सच्या MCQची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता आणि या टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पहा, आता या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा एक प्रश्न होता. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या निर्यात तयारी निर्देशांक 2021 कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावले आहे? तर आता या निर्यात तयारी निर्देशांकामध्ये गुजरात राज्यानं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर महाराष्ट्र यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि तामिळनाडू चौथ्या क्रमांकावर आहे. आणि पाचव्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर आंध्र प्रदेश हे पाचव्या क्रमांकावर आहे. आणि आता तसंच तुमच्यासाठी जो प्रश्न असतो त्याचं खाली कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत, त्यामुळे हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतील. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे पुढील महासंचालक म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? तर पहा, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आता नुकतीच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे पुढील महासंचालक म्हणून गिल्बर्ट होंगबो यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे गिल्बर्ट होंगबो आहेत हे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे महासंचालक बनणारे पहिले आफ्रिकन व्यक्ती आहेत. आणि त्याचप्रमाणे कितवे महासंचालक असणार आहेत? तर 11वे महासंचालक असणार आहेत. आणि ते आफ्रिकेमधील टोगो देशाचे माजी पंतप्रधान सुद्धा आहेत, हे सुद्धा नोट करून घ्या. आणि त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असणार आहे आणि हा कार्यकाळ 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार आहे. हा एक एक पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे, तर वहीमध्ये नोट करून घ्या. ते पहिले आफ्रिकन व्यक्ती आहेत, 11वे महासंचालक आहेत आणि ते टोगो देशाचे माजी पंतप्रधान सुद्धा आहेत. आणि आता सध्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे महासंचालक कोण आहेत? तर गाय रायडर हे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे महासंचालक आहेत आणि ते 2012 पासून या संघटनेचे महासंचालक आहेत. तर आता तुम्हाला एवढ्या गोष्टी लक्षात आलेल्याच आहेत. आणि त्याचबरोबर या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेविषयी पण आपण पाहूया. आता पहा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ज्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. आणि याची स्थापना कधी झालेली आहे? तर 11 एप्रिल 1919 याची स्थापना झालेली आहे. आणि जर तुम्हाला विचारलं याचं मुख्यालय कुठे आहे, तर स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा येथे याचं मुख्यालय आहे. आणि पहा, या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला 1969 शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. तर ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतातील पहिला स्टील रोड कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आला आहे? तर आता भारतातील पहिला स्टील रोड हा गुजरात राज्यामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे. आणि गुजरातमध्ये पण कोठे? तर डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरतमध्ये याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि आता हा जो रोड आहे याच्या निर्मितीसाठी कोणी कोणी सहकार्य केलेलं आहे? तर पहा, आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडियाचे वैज्ञानिक, औद्योगिक संशोधन परिषद, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नीती आयोग यांच्या सहकार्याने हा रोड निर्माण करण्यात आलेला आहे. आणि आता या रोडची लांबी किती आहे? तर हा रोड सध्या 1 किलोमीटर लांबीसाठी तयार करण्यात आलेला आहे. तर एवढे पॉइंट या प्रश्नाविषयी लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा. अलीकडेच केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी किती महिन्यांनी वाढविला आहे? तर नुकताच आता केंद्र सरकारने हा कालावधी 6 महिन्यांनी वाढवलेला आहे. आणि आता ही जी योजना आहे ही योजना 2020 COVID-19 महामारीनंतर सुरू करण्यात आली होती. आणि आता या योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारकातील कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीसाठी 5 किलो गहू किंवा तांदूळ मोफत देण्यात येत आहे. तर आता लक्षात राहू द्या, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी 6 महिन्यांनी वाढवलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 4 पहा. 94व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार कोणत्या माहितीपटाने पटकावला आहे? तर आता या 94व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार समर ऑफ सोल या माहितीपटाने मिळवलेला आहे. आणि आता हा प्रश्न मी इथं मुद्दाम टाकलेला आहे, कारण आता हे जे सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा पुरस्कार आहे या पुरस्कारासाठी एका भारतीय माहितीपटाला सुद्धा नामांकन मिळालं होतं. आणि तो माहितीपट कोणता आहे? तर रायटिंग विथ फायर हा तो माहितीपट आहे. आता या रायटिंग विथ फायर विषयी थोडक्यात आपण पाहूया. तर पहा, रायटिंग विथ फायर हा ऑस्कर साठी नामांकन मिळालेला पहिला भारतीय माहितीपट आहे. आणि आता हा जो माहितीपट आहे हा कशावर आधारित आहे? तर पहा, उत्तर प्रदेश मध्ये दलित महिलांनी एकत्र येऊन पूर्णतः महिलांच्या मालकीचं एक वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. आणि त्याचं नाव काय आहे? तर खबर लहरिया असं त्या वृत्तपत्राचं नाव आहे. आणि त्यावर आधारित हा माहितीपट आहे. आणि या माहितीपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष हे या माहितीपटाचे दिग्दर्शक आहेत. तर याविषयी एवढे पॉइंट लक्षात राहू द्या.
आणि आता तसेच ऑस्कर पुरस्कारामध्ये जे इतर श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण एकदा पाहूया. तर पाहता सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड साठीचा पुरस्कार एनकॅन्टो या चित्रपटाला मिळालेला आहे आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाणे हा पुरस्कार नो टाइम टू डाय या गाण्याला मिळालेला आहे आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट लघु अॅनिमेटेड साठीचा पुरस्कार द विंडशील वायपरला मिळालेला आहे आणि तसेच सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटासाठीचा पुरस्कार द क्वीन ऑफ बास्केटबॉलला देण्यात आलेला आहे आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता कोण ठरलेला आहे तर ट्राय कोत्सुर हा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ठरलेला आहे आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री कोण ठरलेली आहे तर एरियाना डिबोस ही सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ठरलेली आहे. आता हे सुद्धा नोट करून घ्या आणि आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या राज्याद्वारे 30 मार्च हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर राजस्थानद्वारे 30 मार्च हा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि आता राजस्थानद्वारे 30 मार्चच हा स्थापना दिवस म्हणून का साजरा करण्यात येतो तर पहा 30 मार्च 1949 रोजी जोधपूर जयपूर जैसलमेर आणि बिकानेर या संस्थानाचे विलीनीकरण होऊन ग्रेटर राजस्थान संघ स्थापन झाला होता आणि यासाठी राजस्थानद्वारे 30 मार्च हा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि आता इथं राजस्थानविषयी पण बोललेलं आहे तर राजस्थानविषयी आपण थोडक्यात माहिती सुद्धा पाहूया. तर आता पहा राजस्थानचे राज्यपाल कोण आहेत तर कलराज मिश्रा हे राजस्थानचे राज्यपाल आहेत आणि मुख्यमंत्री कोण आहेत तर अशोक गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. आणि राजस्थानमध्ये 5 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते तर रणथुंबर नॅशनल पार्क, केवला देव नॅशनल पार्क, सरिस्का नॅशनल पार्क, मरुभूमी नॅशनल पार्क आणि मुकुंद्रा हिल्स नॅशनल पार्क हे राजस्थानमध्ये स्थित आहेत. आणि तसेच राजस्थानमध्ये इंदिरा गांधी कालवा सुद्धा आहे आणि राजस्थानमधील माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण सुद्धा प्रसिद्ध आहे. तर राजस्थानविषयीची एवढी माहिती नोट करून घ्या आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूने कसोटीतील अष्टपैलू खेळाडूच्या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावले आहे तर रवींद्र जडेजा यांनी कसोटीतील अष्टपैलू खेळाडूच्या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावलेले आहे. आणि पहा रवींद्र जडेजा यांच्याविषयी अजून एक एक्स्ट्रा पॉईंट नोट करून घ्या तर आता चेन्नई सुपर किंग्सचे कप्तान म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या रवींद्र जडेजा यांच्याविषयी. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. DRDOने नुकतीच MRSAM या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे तर हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाच्या मदतीने तयार करण्यात आले आहे तर आता हे MRSAM क्षेपणास्त्र इस्रायल देशाच्या मदतीने तयार करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये इस्रायलच्या इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजनं मदत केलेली आहे. आणि आता हे जे MRSAM क्षेपणास्त्र आहे याची चाचणी नुकतीच ओडिशाच्या चांदीपूर येथे घेण्यात आलेली आहे. आणि आता हे जे क्षेपणास्त्र आहे हे कोणत्या प्रकारचं आहे तर जमिनीवरून हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे. तर ठीक आहे एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या. तर आता प्रश्न क्रमांक 8 पहा. इंडिया टीबी रिपोर्ट 2022 नुसार 2021 भारतात टीबी प्रकरणामध्ये किती टक्के वाढ झाली आहे तर आता या रिपोर्टनुसार भारतामध्ये 2021 19% टीबी प्रकरणामध्ये वाढ झालेली आहे. आणि पहा 2020 16 लाख व्यक्तींना टीबीची लागण झाली होती आणि आता ही संख्या वाढून 2021 19 लाख इतकी झालेली आहे म्हणजेच यामध्ये 19% वाढ झालेली आहे. आणि तसेच 2019-20 या कालावधीत टीबीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे 11% वाढलेलं आहे. आणि आता हा जो टीबी आहे हा जीवाणूजन्य रोग आहे आणि हा कोणत्या जीवाणूमुळे होतो तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली या जीवाणूमुळे होतो. आणि दरवर्षी इंटरनॅशनल टीबी डे कधी साजरा करण्यात येतो तर 24 मार्चला इंटरनॅशनल टीबी डे साजरा करण्यात येतो हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2022 आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2022 आयोजन आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आलेलं आहे आणि या महोत्सवाचं आयोजन 26 आणि 27 मार्च रोजी राजमुंद्री येथील शासकीय कला महाविद्यालयात करण्यात आलेलं आहे. आणि ही या महोत्सवाची कितवी आवृत्ती आहे तर 11वी आवृत्ती आहे. आणि हा महोत्सव पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता तर 2015 हा महोत्सव पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता आणि 2022 याचं आयोजन आता आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आलेला आहे. आणि आता इथं आंध्र प्रदेशविषयी बोललेला आहे तर जाता जाता आपण थोडक्यात आंध्र प्रदेशविषयी पण माहिती पाहूया. तर पाहता आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत तर विश्वभूषण हरिचंदन हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत. आणि मुख्यमंत्री कोण आहेत तर YS जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. आणि आंध्र प्रदेशमध्ये 3 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते तर श्री व्यंकटेश्वर नॅशनल पार्क, राजीव गांधी नॅशनल पार्क आणि पापीकोंडा नॅशनल पार्क हे आंध्र प्रदेशमध्ये स्थित आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणाची संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांची संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते 2018 निवृत्त झालेले आहेत आणि आता त्यांची सध्या संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आता आजच्या सेशनमधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा.
94व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वाधिक पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावले आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि आजचं सेशन येथे संपलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये पण आपण अत्यंत महत्वाचे असे 10 प्रश्न पाहिलेले आहेत, तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. आणि तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं. तर पुढच्या सेशनमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.